सगळे मोठे प्रकल्प एकाच कंत्राटदाराला का मिळतात? राज ठाकरेंचा सवाल। तर उशिरानं मोर्चा काढल्यामुळे महाविकास आघाडीलाही सुनावलं। एनआयएची दक्षिण भारतातल्या 19 ठिकाणी छापेमारी। अमरावतीच्या अचलपूरमधनं एक तरुण एनआयएच्या ताब्यात, दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा संशय। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात, आज मराठा आरक्षणावरती चर्चा होणार। अवकाळी पावसावरच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री आज उत्तर देणार। मदतीच्या पॅकेजकडे शेतकऱ्यांचं लक्ष, सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीतल्या स्फोटाचे पडसाद उमटण्याचीही शक्यता। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मराठा आरक्षण उपसमितीची नागपूरमध्ये बैठक, तर आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपतींकडनं दिल्लीत राज्यातल्या सर्वपक्षीय खासदारांची बैठक आयोजित। आश्वासनाप्रमाणे मराठा आरक्षण द्या, तसंच स्वतंत्र आरक्षण नेमकं कसं देणार हेही स्पष्ट करा, मनोज जरांगेंची मागणी। आमदार अपात्रता प्रकरणाच्या अंतिम सुनावणीला आजपासून सुरुवात, युक्तिवादासाठी दोनही गटांना 1.5 दिवसाची मुदत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट। काँग्रेस कार्यकर्ते डोनेट फॉर देश या संकल्पनेतनं घरोघरी फिरून पक्षासाठी देणगी जमा करणार। 1993 मुंबई साखळी स्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधल्या रुग्णालयात दाखल। विषप्रयोग झाल्याची पाकिस्तानी मीडियाची माहिती, भारत किंवा पाकिस्तान सरकारकडनं दुजोरा नाही। आपली कागदपत्रं खोटी असतील आणि गुन्हा सिद्ध झाला तर एसीबी कार्यालयामध्ये फाशी घेईल, सुधाकर बडगुजर यांचा इशारा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।